नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे जीएम टुडे चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एकमेव मंदिर श्री जामवंतराय, जामवंत महाराज, जामवंतगड अशा अनेक नावांनी सुप्रसिद्ध असलेले जामवंत मंदिराबद्दल सविस्तर माहिती घेऊया। श्री जामवंत मंदिर जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामधील जामखेड येथे आहे। हे मंदिर औरंगाबाद पासून साधारणतः 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि जालना शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेले अंबड तालुक्याचे ग्रामदैवत मानले जाते। जामखेडच्या अवतीभवती 12 वाड्यांची वस्ती आहे, म्हणून 12 वाड्या आणि 13 वे जामखेड असे बोलले जाते। या संपूर्ण शिवारात कोठेच मारुतीचे मंदिर नाही। श्री जामवंताचे मंदिर जामखेडच्या उत्तरेकडील डोंगरावर एका गुहेत आहे। जामखेड गावापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे। डोंगराच्या कुशीत वसलेले जामवंत मंदिराचा भव्य दिव्य कळस लक्ष वेधून घेतो। जसजसं आपण मंदिराच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला निसर्गाच्या कुशीतील शांतता व निसर्गाच्या सानिध्यात आलेले पक्षींचा किलबिलाट ऐकून आपणाला प्रसन्न करते। तर मित्रांनो, जामवंत महाराजांचे नाव जामवंत का पडले याबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छितो। असे सांगितले जाते की सर्व जगाची निर्मिती करणारे ब्रह्मदेव ज्यावेळेस मानवाची निर्मिती करताना ब्रह्मदेवांना जांभळी आली आणि त्या जांभळीमधून जामवंत महाराजांचा जन्म झाला। जामवंत महाराज ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणूनही ओळखले जाते अशी आख्यायिका पद्मपुराणामध्ये आहे। हनुमानानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचे निस्सीम भक्त म्हणून जामवंत महाराज यांची रामायण काळापासूनची पौराणिक ओळख आहे। त्याच जामवंत महाराजांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे। 1993 साली ग्रामस्थांनी जीर्ण उद्धार करत भक्तांच्या देणगीतून मंदिराचे बांधकाम केले। आज आपल्याला या ठिकाणी भव्य सभा मंडप पाहायला मिळतो। मंदिराच्या परिसरामध्ये सुरुवातीला गणपती मंदिर आहे। त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला महादेवाचे छोटेसे मंदिर दिसते। त्यानंतर समोर उजव्या बाजूला असलेली एक अरुंद गुहा आहे। या गुहेच्या दरवाजापासून आतमध्ये वाकून प्रवेश केल्यानंतर जामवंत महाराजांचे दर्शन होते। जामवंत मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते। रामायण काळात रावणाने सीता माताचे हरण करून लंकेत नेल्यावर अनेक पशु प्राण्यांनी प्रभू रामचंद्रांची मदत केली। त्यात अस्वलाच्या अवतारात असलेले जामवंत महाराजही होते। प्रभू रामचंद्र कोणताही निर्णय घेण्याआधी वयानी ज्येष्ठ असलेले जामवंत महाराजांचा सल्ला घ्यायचे। तेव्हा जामवंत महाराज ज्येष्ठ सल्लागार होते। रावणाला युद्धात हरवून सीता मातेला परत आणल्यानंतर प्रभू रामचंद्रांना मदत करणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस देण्यात आले। त्यावेळी जामवंतांनी एकांतवासाचे ठिकाण मागितले, शिवाय प्रभू रामचंद्रांसोबत मल्लयुद्ध खेळण्याचीही इच्छा व्यक्त केली। तेव्हा प्रभू रामचंद्रांनी जामवंताला पुढच्या अवतारात म्हणजे कृष्ण अवतारामध्ये युद्ध करण्याचे वचन दिले। मात्र जामवंत महाराजांची एकांतवासाची इच्छा पूर्ण करत श्रीरामांनी जामखेड हाच परिसर त्यांना एकांतवासासाठी दिला व त्यांची कृष्ण अवतारामध्ये जामवंत गडावर मल्लयुद्ध करत इच्छा पूर्ण केली। जामवंत मंदिरामध्ये दर शुक्रवारी सर्व लोक गावातून पायी दर्शनाला येतात। मंदिर संस्थानाकडून येथे आषाढी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री व गुढीपाडवा या दिवशी यात्रा भरवल्या जातात। तसेच महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात। जामवंत मंदिरासमोर एक डोंगरासारखी टेकडी आहे, त्याला 7 सुनांचा डोंगर किंवा जामवंत गुहा असे म्हटले जाते। टेकडीवर जाण्यासाठी छोट्याशा पायऱ्या आहेत। येथून जवळच असलेले जामखेड भोवती पूर्वेला हेमडपंथी महादेवाचे मंदिर आहे, त्याला खडकेश्वर मंदिर असे म्हटले जाते। हे मंदिर फार प्राचीन काळामध्ये बांधण्यात आले आहे।
खडकेश्वर मंदिराच्या खांबावर शिल्पकला पाहावयास मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूला शनिदेवाची मूर्ती आहे. चला तर मित्रांनो, ही होती ऐतिहासिक व धार्मिक जामवंत मंदिर जामवंतगड याबद्दल माहिती. असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.